हॅलो स्टुडंट, आज आपण कोनिकल पेंडुलम हा कन्सेप्ट बघणार आहोत. तर कोनिकल पेंडुलममध्ये फर्स्ट आपण सिम्पल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो बघू. तर सिम्पल पेंडुलममध्ये एका रिजिड सपोर्टला आपण स्ट्रिंग अटॅच करून तिथे जर मास बॉब अटॅच केला आणि त्याला जर आपण या पोझिशनला आणून सोडून दिलं तर तो बॅक अँड फोर्थ असे त्याची डिरेक्शन राहील, तर या डिरेक्शनमध्ये मूव्ह होत राहील, तो सिम्पल पेंडुलम झाला. बट इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम आपण जर रिजिड सपोर्टला स्ट्रिंग अटॅच करून इथे बॉब अटॅच केला तर तो हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये मूव्ह होतो. त्याची डिरेक्शन ही हॉरिझॉन्टलमध्ये असून तो एक कोन शेप तयार करतो, सो म्हणून त्याला आपण कोनिकल पेंडुलम असं बोलतो. ओके, आता एक्सप्लेनेशनमध्ये बघू डायग्राम. त्याची रिजिड सपोर्ट आहे तर पण स्ट्रिंगला बॉब अटॅच केला. ओके, सो तो हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये मूव्ह होईल या डिरेक्शनने. तो व्हर्टिकल बरोबर अँगल थीटा क्रिएट करतो, अँगल थीटा विथ द व्हर्टिकल. ओके, सो आपण आता इथे बॉब आहे, आता इथे फोर्स कोणता ॲक्ट होईल तर व्हर्टिकली डाउनवर्ड, तर वेट आहे म्हणजे एम जी ॲक्ट होईल इथे. आणि इथे आपण एक पॅरलल ड्रॉ करू, या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली तर आता ज्योमेट्रीनुसार काय होईल, इथे अँगल थीटा आहे तर आपला हा पण अँगल थीटा होईल. ओके, सो ही स्ट्रिंग आहे, इथे फोर्स कोणता टेन्शन टी ॲक्ट होईल या स्ट्रिंगला. सो त्याचे कंपोनंट आपण टीचे टी साईन थीटा आणि टी कॉस थीटा घेणार आहे, पण थीटाच्या अपोजिटची साईड ही अल्वेज टी साईन थीटा घेतो आपण, अँड थीटाची ॲडजसंट साईड ही टी कॉस ऑफ थीटा घेतली जाते. ओके, सो ही स्ट्रिंगची हाईट झाली एच, ही रेडियस आर आणि ही लेंथ एल आहे. ओके, सो थीटाची ॲडजसंट टी कॉस थीटा आहे, पण टी कॉस ऑफ थीटा आहे, हे टी साईन थीटा. आता इथे तो बॉब मूव्ह होताना तो टुवर्ड्स द सेंटर त्याची डिरेक्शन असणार आहे, सो इथे रिझल्टंट फोर्स कोणता होईल तर सेंट्रिपिटल फोर्स इथे ॲक्ट होईल, म्हणजे डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ओके, आता इथे बघा, वेट एम जी हे बॅलन्स विथ टी कॉस थीटा. आता हा आपला जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टलमध्ये मूव्ह होते, तो व्हर्टिकलमध्ये मूव्ह होत नाही आहे, म्हणजेच इथे फोर्स काहीच ॲप्लाय होत नाही इथे, त्यामुळे अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. सो आपण टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी हे इक्वेशन घेऊ आपण, इक्वेशन वन. अँड हा बॉब आपला टुवर्ड द सेंटर, म्हणजेच कोणता सेंट्रिपिटल फोर्स इथे रिझल्टंट फोर्स ॲक्ट होतो आहे, सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू टी साईन थीटा, म्हणजे टी साईन ऑफ थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. बट सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन नंबर टू, डिवाइड इक्वेशन टू बाय वन. सो टी साईन थीटा अपॉन टी कॉस थीटा इज इक्वल टू टी साईन थीटा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, अँड टी कॉस थीटा इज एम जी. सो एम एम गेट कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, इथे पण टी टी गेट कॅन्सल. सो साईन अपॉन कॉस इज टॅन थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, सो आपल्याला इथे वेलॉसिटी फाइंड आउट करायची. सो वेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो आता इथे डिस्टन्स म्हणजे काय, आपला बॉब जो आहे तो हॉरिझॉन्टल डिरेक्शन, म्हणजे हा सर्कल कम्प्लीट करणार आहे तो, तर इथे सर्कल म्हणजेच काय, एरिया ऑफ पॅरिमीटर, सॉरी पॅरिमीटर ऑफ सर्कल हे कम्प्लीट करतोय, म्हणजेच पॅरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, टू पाय आर, एवढं डिस्टन्स तो कवर करतोय, डिवायडेड बाय टाइम इज डिनोटेड बाय टी, वी इज इक्वल टू टू पाय आर अपॉन टी, पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. सो टॅन थीटा इज इक्वल टू वी स्क्वेअर इज टू फोर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इन टू आर जी. आता आपल्याला इकडे इक्वेशन टी टाइम पीरियड फाइंड आउट कराए कोनिकल पेंडुलम का, सो टी इज इक्वल टू इक्वेशन घेल अपन, टी स्क्वेर इज इक्वल टू फोर पाय स्क्वेर आर आर गेट कैंसल, सो आर अपॉन जी इंटू टैन थीटा. तो स्क्वेर रूट घी इज इक्वल टू फोर स्क्वेर रूट टू पाय स्क्वेर रूट पाय अंडर रूट आर अपॉन
जी इंटू टेन थीटा। आता आर ची वैल्यू अपने फाइंड आउट कराएँ कि आर, सो इतने साइन थीटा अपन फाइंड आउट करूँ। साइन थीटा इज इक्वल टू, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू काय येणार, अपोजिट अपॉन हाइपोटेनियस। सो आर अपॉन एल, सो आर इज इक्वल टू एल इंटू साइन थीटा। एंड फॉर कॉस थीटा, कॉस थीटा जर आपण फाइंड आउट केला, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनियस। सो एच इज इक्वल टू एल इंटू कॉस ऑफ थीटा। ओके, ह्या व्हॅल्यूज आपण पुट करणार, तर साईन थीटा सॉरी एल आर ची व्हॅल्यू आपण इथे पुट करू, टी इज इक्वल टू टू पाय एल साईन थीटा अपॉन जी इंटू टॅन थीटा। साईन अपॉन टॅन इज कॉस, सो टी इज इक्वल टू 2 pi एल कॉस थीटा अपॉन जी, बट एल कॉस थीटा अपन काय फाइंड आउट केला आहे, एच, सो देयरफॉर टी इज इक्वल टू 2 pi अंडर रूट एच अपॉन जी। सो दिस इज द टाइम पीरियड फॉर कोनिकल पेंडुलम विच इज डिपेंड अपॉन हाइट एंड ग्रैविटी। आता हा एच हाइट वरती कसा डिपेंड आहे, जर पेंडुलम ची अपन जेवड़ी हाइट स्मॉल घेऊ कमी घेऊ तेवढा तो फास्ट मूव होतो, आणि जेवढी हाईट आपण जास्त घेऊ तेवढी त्याचे स्लोली स्लोली तो मूव होतो।